आंघोळ मेले वाजले किती मरता नुसतो हडे तडे गजल आपलं मारता अरे होय बरोबर हा तो वाजले किती हे बघा हे आमचं अमरो गावा किलो हा आणि गावा किलो का असे हे धंदे चालू होतात मग आता गुटख्याचा पॅकेट गुटख्याचं पॅकेट आधी दाखव टाकलं असतं आणि मेडिकल मधलं माणूस आहे हा लोकांना बघा पेटवतो नाही मग अशी बघलंय काय पेटवलं असतं आणि खय पेटवलं असतं हय काय पेटवल्या ना यायचा घर आहे आमऱ्याचा आमच्या आणि आता काय इलं तर साफसफाई करतात चले चिकू दाखव चिकूचं झाड काय चल चिकूचं झाड दाखवते मित्र चल पुढे चल चप्पल किती व्हाय घराकडे चप्पल व्हाय तुका हे बघा रंध्रानं नाक पेटलेली आहे मित्रांनो चल 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 काय चिकू दाखवत आता बघूया बघा खय घेऊन चाललो होतो बघा नसतो लेख चिकू झाडावर पाणी घाल मेला असतो पाणी घाल मध्ये त्या दिवशी आम्ही गावकऱ्याच्या इकडच्या आणलो मेले मस्त होते मोठे हे बघा मित्र ना चिकूचं झाड तर पण लहान होतं एकदम म्हणजे अजून मग कट 2 महिने जाते हे बघा काय होत मका नाही दिसलो आणि तुका दिसता लागण होता बघ पण लहान हे बघा झाड माझा तुझी वाट तुका माहिती आहे माका वाट माहिती आहे 8 महिने आम्ही का रोज येतो नाही तर म्हणशील चोरी करून होत नाही आता म्हणून चिकू हे बघा मित्रांनो बऱ्यापैकी इले आहेत रे वाईतून ते जमिनीपासून दाखवते खायतून लागले हे बघा एक शिको जमिनी खेळ जमिनी दे बघ हे बघा मित्रांनो हे बघा जमिनीपासून सुरुवात झाली आपल्या जमिनीपासून चिकू लागलेले आहेत पण काय वांढरा ठेवूनच नाही तो वांढरा एक चिकू ठेवचे नाही आता हे पिकले साधारण की नाही गोळ करून टाकतले ना रे पिकाच्या आधीच पिकाच्या आधीच गोळ करतले हे बघा नारळ किती आहेत ती बघा नारळ काढू कोण नाही नारळ काढणारे मुंबई नारळ चिकू काढू काय रे 2-4 बऱ्यापैकी काढू हा खर हे बघा मित्रांनो बनारसी पानाचं झाड बघा वेल आहे कशी हा बघा पण त्यात हे कोण नाही ना सगळे आता मुंबई हे बघा त्याच्यामुळे पानं सुकली ती होय ना रे मेले बाजूक बावडी आणि पाणी मेले जरा कर आता येईल असतो हे बघा कडुलिंबाचं नाही कडीपत्त्याचं झाड हे बघा हे बघा ही आमच्या आमऱ्याची बावडी भांडू नाही तर माझं कोणतं जाईल बांधक्यासमोर मोठं भांडूक होतं माहिती हे बघा हे आमच्या आमऱ्याची विहीर हा बावडी बघा पक्ष्यांचा आवाज इतका मस्त मजा येतो यार ना है? पूर्ण शांतता आणि काय दाखवचा केळी लोकांनी बघूकत नाही ना केळी दाखवते असतो ते गावट्या गावात दे गावटं खेळ होलं होतं बैलाचा कोणाक लावूया मरता गेलो वाटत चल आता व्हिडिओमध्ये असतील हे आमच्या रेवणकरांचं घर बाजूकच आणि आमच्या अनंत परब आमऱ्याचं वापूस एक नंबर पेंटर आमच्या उरामाडीतले सध्या मुंबईकत तर कधी येतात बघूया गाठभेट आता गणपती घेतीत ना रे हा माझा मित्र मनोज चव्हाण अरे बघ रे होय होय महाराजा होय महाराजा आमचा चॅनल आहे आता रिक्षात ना गावलो मका आणि माझी बहीण बसलेली आई बघा आशाताई आमची तुम्ही मागच्या व्हिडिओत बघलाच असते आशाताई आता होय महाराजा भाऊ असं हात दाखव असो ना तोंड दिसा पया होय महाराजा ही आमची बहीण आता चाललो कट्ट्याच्या बाजारात आठवड्याचा बाजार आहे बघा मित्र आमचं स्टँड अडेसून
हे बघा आता आम्ही इलो कट्ट्या बाजारात आता उतराय. चला थँक यू. पैसे काय माकड आशा ताईन मका फ्री मध्ये आणले ना काय गेली ती. चल संध्याकाळी येतय. हा चल बाय. बाहेरचे लोक गेले तर येतील ना कोंबडे घेऊ. आज कट्ट्याच्या बाजारात माझा मित्र भेटला दाजी. दाजी होय महाराज मन मध्ये मोठ्या. हे बघा हे माझा दाजी मित्र भेटलो आमच्या वाडीतलो म्हणजे आवाटातलो. बाजारात गेलो ना आज शुक्रवार तो बाजार. बरोबर ना काल इले येते जाऊन आमचे नाना बसले तर दुकान लावलास काय. वा हे आमचं वराडकर हायस्कूल कट्टा. संजय संजय हे बघा आमचा आठवड्याचं बाजार कट्ट्याचं. बघा हे आमचं समादेवी मंदिर. के कसे ते बांगडे शंभर आज किती होते. पंधरा वीस होतं. रत्नेश काय करूया घेऊया घेऊया ना. पन्नास होते बांगडे कसे दिले गे. हो तीनशे. तीनशे ना एक की सगळी. किती चार बस. कट्ट्यावरचे कोरले समुद्रातले ना का. आज कट्ट्या बाजारपेठेत ना मी खेकडे आणलेत समुद्राचे खेकडे आणि बांगडे आणलेत. हे बघा मित्रांनो आता पहिला रूप आता खेकडा बनवायला घेते. हा समुद्राचे खेकडे जे कट्टा बाजारपेठ मच्छी मार्केटमधनं घेऊन आलो आहे. तर आता रूपा सुरुवात करेल. रूपा काय सुरुवाती काय करता. तेच मातीच्या भांड्यात. रूपाचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल सुरमई फ्राय वगैरे कोळंबी मसाला तो खूप लोकांना आवडला सुद्धा व्हिडिओ. तर आज गावी आलो आहे आणि ती पण स्पेशली चुलीवरची रेसिपी आहे. गेल्या वेळेला आपण गॅसवरची दाखवलेली होती. आणि आमचं प्रज्ञेश प्रज्ञेश भाय आता यो कांदो कांदो घालते. आता किती वेळ फोडणे. एक दोन चार मिनिट. त्याच्यानंतर खेकड्याची स्पेशल रेसिपी.
आपले कोंडी भाजले यार आपण त्या था म्हणजे चवी पुरता जसा हवा तसा मसाला घालून घेऊया. गरम मसाला, गरम मसाला, मालवणी, मालवणी मसाला. हे बघा, ही आमची गीता घालणार आहे. आता स्पेशल समुद्राच्या खेकडे आमच्या प्रज्ञेशला होय झाले. काका आमका मका खेकडे होय मग घेतलं. खेकडे चांगले परतून घेऊ. खेकडे चांगले परता होय नाही तर पोटात परत. हे बघा, खेकडे वाटून घेतले, त्याचं पाणी आहे ते घालून खेकडे चांगले डेंग्याचं चांगले. आता खेकडे त्या पाण्यात शिजवून घ्यायचे. म्हणजे पाणी गाळून घेतलं, गाळून घेतलेलं. हा, आता पाणी घालून आपण शिजूक ठेवलेले ते पेंदे आता चांगले शिजले. त्याच्यात आता आपण चार कोकमा टाकूया. कोकमा तर होईल मला माणसं. कोकमा टाकली का जरा चव चांगली येत वास येणार आणि चवी पुरता जरासं मीठ घालूया. हे समुद्राचे खेकडे आहेत त्याच्यामुळे मीठ टेका जास्त लागतो. कमी कमी होय कारण तर आधीच मुळात खारट असतं. हे बघा, आदाशी मित्र मंडळ अजून झाला नाही तयारी. तर जाणीव काय खाता? द्राक्षाची. खडीच म्हणलं कट्टी असू आणि. हे बघा, आता या होतील ना रुपा शिजला त्याच्यात आपण वाटप घालू. समुद्राचे खेकडे हे बघा, कडीले रुपये का जास्त पण उकडत नाही ना. जास्त कड देता नाही तर आमटी फाटतली. ती पातळ पाणी सारखी चाय वळते. अच्छा, म्हणजे कसं आहे मित्रांनो की आपण बोलतो उकाळा येऊ दे उकाळा येऊ दे, पण तो जास्त पण याला उपयोगाचा नाही कारण समुद्राचे खेकडे आहेत. आणि मग ते वाटप फाटल्यासारखं होतं, म्हणजे बरोबर मजा येत नाही त्याला. तर आता हे रेडी झालेलं. आता याच्या पुढे बांगड्याची रेसिपी दाखवतो. हे बघा, आता बांगड्याचं आता सार करणार आहे रूपा. हे बांगडे थोडेसे बांगडे संध्याकाळला फ्रायसाठी ठेवले आहेत. हे कोकम आणि मातीचं कढई, मातीची कढई. चल रूपा चालू का? ओके. कांदो घातले जरा. फक्त कांदो आणि लसूण आहे काय? लसूण नाही, लसूण ती अशीच वाटतात घालून काढले की लई झाली की आता मच्छीचं वाटण घालते. अच्छा बघा मित्रांनो, लाल लाल वाटप. लाल मिरची ना, लाल मिरची आणि ह्या खोबरं थोडस टाक, जास्त नको. भरपूर. हे बघा, बांगडे फ्रेश बांगडे आमच्या कट्टा बाजारपेठेतल्या मच्छी मार्केटमधले. हे आमच्या राजूच्या घराची बॅक साईड. केळीची झाड आणि मस्त पैकी गरमागरम माशाचा सार. आमसूल घालते. आमसूल म्हणजे सोला मालवणी भाषेत आणि कोकम. कोकमा टाकलेली आहेत. जरा बांगडे घालते. बघा मित्रांनो, कलर बघा काय आला आणि वास एवढा जबरदस्त येतो आहे. थोडस पाणी घालून आमका आवाज एवढा आता वाढवते. माणसं भरपूर. पुरा गोया माणसं खूप झालेली येतात. हे बघा मित्रांनो, माशाच्या साराला एकदम एक नंबर कड आलाय. बांगड्याचा सार तिकला पण एक दिवशी बनवू घ्या ना. एकदा तिकला बनवून दाखवू घ्यायक. माशाचा तिकला पण रुपाला भारी बनवतात. बघा पण त्या घट्ट असता ना. आमच्या होय महाराजा लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा मित्रांनो, हे बांगडा फ्राय. अजून एक फ्राय करूचे मॅरिनेट केलेले बांगडे.
आणि हा आमचा बायको आणि हा माझा बायको पाया पडते ह आयुष्यमान भव शाली नाही शाली नाही तांदूळ मी मिक्सर ला लावून बारीक केले रवे थोडासा तांदळाचं पीठ घातलंय ओके लावून तेल तापला बऱ्यापैकी बांगडा फ्राय दांडे सोडते मासे होते फ्रेश हा मस्त मासे होते त्या दिवशी बरे होते कसला आवाज येतो सनसनी बांगड्याचा आवाज आणि वास हा हा पोरण हडे बघा नुसते जेवत रावला असते बरं आला एक नंबर टिका वाढलं ग काय ग टिका वाढलं मित्रांनो मातीच्या भांड्यातले जे खेकडे आहेत एवढी जबरदस्त चव आहे बघा भरलेले खेकडे मिळाले एकदम एक नंबरचं बघा एक नंबरचं मजा आली बांगडा फ्राय खेकडे एक नंबर नक्की आमच्या प्रज्ञेशने सांगलं ना कुर्ले घ्यावा तर आता पोटभर खावा